वाघोली पुण्यापासून हाकेच्या अंतरावर वसलेले एक उपनगर, अगदी पुणे शहराचाच एक अविभाज्य अंग, शहरापासून जवळ असल्यामुळे वाघोलीमध्ये सध्या जमिनीला चांगलेच महत्व मिळाले आहे. निव्वळ महत्वच नव्हे तर सोन्यापेक्षाही जास्त प्रमाणात किंमत जागेला आली आहे. त्यामुळेच वाघोलीत सध्या बेकायदेशीर अनाधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. या अनाधिकृत बांधकामांचं अतिक्रमण चक्क ओढ्या नाल्यांवरही होऊ लागले आहे आणि ते ही राजरोसपणे. आपल्याला आश्चर्य वाटेल पण ही अतिक्रमण दिवसाढवळ्या अगदी सुनियोजित पद्धतीने होत आहेत. पाहुयात याच वाघोलीतील अतिक्रमणांवर प्रकाश झोत टाकणार हा MKN चा स्पेशल रिपोर्ट. ज्या वेगाने शहरात वास्तव्य वाढते त्याच्या दुप्पट वेगाने अतिक्रमणही सध्या वाढत आहे. वाघोलीत अनेक ठिकाणी सध्या अतिक्रमणांचा विळखा पाहायला मिळतोय. शासकीय अधिकारी मात्र या अतिक्रमणांकडे जाणून बुजून कानडोळा करत असल्याचा नागरिकांचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे. शासकीय अधिकारी या अतिक्रमणांना रोखताना कुठेही पाहायला मिळत नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे ओढे नाले नामशेष होण्याच्या मार्गावर आले आहेत. अतिक्रमणांमुळे आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे नैसर्गिक पावसाचं पाणी सध्या अनेक घरात शिरते. त्यामुळे नागरिकांचं आर्थिक नुकसान होतंय आणि त्याचा नागरिकांना मानसिक त्रासही सहन करावा लागतोय. अशा सर्व विभागांची अतिक्रमण केलेल्या रोहन बिल्डर्स व मॅजेस्टिक बिल्डर्स यांना पाठ राखण आहे असं परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे. आणि म्हणूनच अशा अनाधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याचं वास्तव वाघोलीत पाहायला मिळते. अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमण अशीच सुरू राहिली तर वाघोलीची तुंबई होण्यास वेळ लागणार नाही हे मात्र नक्की. वाघोलीत अनाधिकृत बांधकामांचं साम्राज्य. चक्क ओढ्या नाल्यांवर उभ्या राहिल्या इमारती. पावसाळ्यामध्ये रस्ते जलमय, घराघरात पाणीच पाणी. पावसाचं पाणी वाहून जाणार कुठे? भविष्यात येणाऱ्या संकटांना कोण असेल जबाबदार? नागरिकांच्या रास्त मागण्यांचा विचार कोण करणार? असे अनेक प्रश्न सध्या वाघोलीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येकाला पडत आहेत. पाहुयात त्यातील सामान्य नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे. जे पाणी सोडले ते पाणी पाईप वाटे सोडलेलं आहे. तर पावसाचं पाणी हे पाईप वाटे येत नाही, येणारे जमीन वाटे येत, तर त्यांनी ते पाणी चुकीच्या पद्धतीने सोडलेलं आहे. तर आम्ही त्यांना वारंवार विनंती केली की बाबा हे पाणी तुम्ही रोडला आणून सोडलेलं आहे, आम्हाला जाण्यासाठी त्रास होतो त्याचा. ते एकतर ॲक्च्युली ते पाणी पावसाचं नसून त्याच्यात हे पण आहे, म्हणजे ड्रेनेज लाईनचं पाणी सोडलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळं कसं 4 फूट पाणी साचते, पाणी जाण्यासाठी आम्हाला त्याचा खूप त्रास होतो. लहान मुलांना शाळेत जाताना येताना त्या पाण्यातून जावं लागतं आणि त्या पाण्यातून गेल्यानंतर अंगावरती असे एकदम खास येते, कुठं म्हणजे मुलांना त्रास होतो, दुर्गंधी म्हणजे एकदम वास येतो त्याचा त्या पाण्याचा. तर आम्ही वारंवार PMRDला पण सांगितलेलं आहे. PMRD म्हणजे मागच्या वर्षी 2018 पण त्याने हे पाऊस पडल्यानंतर असं सांगितलं की बाबा आम्ही जो दखल घेतो पण काही दखल घेतलेली नाही. ही परिस्थिती कशामुळे उद्भवली? ही परिस्थिती ॲक्च्युली त्या रोमीटरच्या पाण्यामुळेच उद्भवलेली आहे. कारण तिकडचं पाणी त्यांचं वडेनाले नैसर्गिक वडेनाले त्यांनी बंद करून डायरेक्ट पाणी वाटत त्यांनी पाईप वाटे पाणी सोडलेले आणि ते पण अर्धवट सोडलेले, पूर्ण वडेनाल्याला सोडलेले नाही, अर्धवट प्रायव्हेट जागेत आणून सोडलेले त्यांनी. वाघोलीत अनाधिकृत बांधकामांच्या अतिक्रमणातून मोठी लूट होताना दिसत आहे. बिल्डर, शासकीय अधिकारी हे एकमेकांशी संगनमत करून ही लूट करत आहेत. रोहन बिल्डर्स, मॅजेस्टिक बिल्डर्स यांनी नैसर्गिक ओढे नाले बुजवून बांधकाम केलेले आहे असे परिसरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते सांगतात. बिल्डर्स व त्यांच्या बांधकामाविरोधात तक्रार दिल्यानंतर अधिकारी दखल घेत नाही, त्यामुळे बिल्डरांना अनाधिकृत बांधकाम करण्याचे आयते कोलीत दिले आहे का असा थेट प्रश्न परिसरातील नागरिक विचारत आहेत. PMRDA टाउन प्लॅनिंग अतिक्रमण विभागाचे डोळे बंद. नागरिकांच्या तक्रारींकडे अधिकाऱ्यांचे कानावर हात. वाघोलीतील अनेक घरात पाणीच पाणी. वेळ निघून गेल्यावर प्रशासन जागे होणार का? आपण पाहतात की या चमड्या ग्रुपने कमीत कमी 200 फूट ओढा नाला या ठिकाणी बुजवलेला आहे, त्याच्यावर बांधकाम केलेलं आहे, तुंबुरमाने झाकलेलं आहे. फक्त 5 ते 10% PMRDने काम करून या ठिकाणी सर्वांना खुश करण्याचं काम केलं आहे. आपण पाहत असाल या ठिकाणी जे चमड्या ग्रुपचे गोडाऊन्स आहेत किंवा याच्या मागच्या बाजूला मॅजेस्टिक टाउनशिप आहे की त्यांनी देखील अशाच प्रकारे ओढे नाले बुजवलेले आहेत आणि त्याच्यावर कधी कारवाई होती? रोहन बिल्डरवर कधी कारवाई होती? मोठ्या मोठ्या बांधकाम व्यावसायिकावर कारवाई होण्यासाठी आम्ही त्याची वाट पाहत आहोत की हे PMRDचे अधिकारी यांना पाठीशी का घालत आहेत, यांचे असे कुठले संबंध आहेत? यांना सामान्य नागरिकाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला? सामान्य माणसाचा जीव यांच्यासाठी महत्त्वाचा नसून
बांधकाम व्यावसायिक यांच्यासाठी महत्त्वाचे आहे असं या सगळ्या प्रकरणावरून दिसतंय. आपण जर पाहिलं तर एवढं मोठं पाणी या चमड्या ग्रुपने अडवलं होतं, याच्यापेक्षा जास्त मॅजेस्टिक टॉवरने त्या ठिकाणी ओढा नाल्यावर बांधकाम केलेलं आहे. वाघोलीतली अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांची आम्ही दखल घेऊन त्यांची कैफियत मांडली आणि आमच्या बातमीच्या दबावामुळे बिल्डरने अतिक्रमणाचा काही भाग खुला केला. हाच तो ओढा, याचा नैसर्गिक पाणी रोखल्यामुळे हे पाणी घरात आणि रस्त्यावर शिरलं होतं. एमकेएनच्या बातमीनंतर वाघोली परिसरात किरकोळ कारवाई झाली, मात्र अशा निगरगट्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार? कायमस्वरूपी अनधिकृत बांधकामांना मज्जाव कधी येणार? ग्रामपंचायतीचे अधिकारी ओढ्या नाल्यात अतिक्रमण झाल्याचं मान्य करतात, मात्र अशा प्रकारांवर त्वरित कारवाई आणि अनधिकृत बांधकामांना परवानगी न देण्याचे अधिकार त्यांना नाहीत का? असे प्रश्न आता नागरिकांना उपस्थित होत आहेत. पाऊस आल्यानंतर पाणी अडते आणि जिथे तिथे पाणी नैसर्गिक प्रवाहात निघून जायला पाहिजे. आता रस्त्याचं जर घेतलं, पुणे नगर रोडला वागवली जी हद्द आहे, याच्यामध्ये 2-3 ठिकाणी पाणी त्या रस्त्याच्या मोऱ्या बंद झालेल्या आहेत, त्याच्यामुळे उतारावर पाणी जात नाही आणि पाणी गेले तरी पुढच्या बाजूला भराव झालेले आहेत किंवा बांधकामं झालेले आहेत. लोकांनी ज्यांच्या जागा आहेत त्यांनी त्या ठिकाणी शेड वगैरे केलेली, दुकानं वगैरे, त्याच्यामुळे पाणी जात नाही आहेत. वाघोलीमध्ये जे गृहप्रकल्प चालू आहेत त्याची सर्व मंजुरी ही पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून दिली जाते. प्रकल्पाची मंजुरी देण्यापूर्वी त्या ठिकाणी स्थळ पाणी केली जाते. ती स्थळ पाणी करणारे अधिकारी आणि नंतर ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचं पूर्णत्वाचा दाखलासुद्धा हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात येतो. आता त्याच्या संदर्भात ग्रामपंचायतीने त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे की तक्रारी झालेले आहेत ओढ्या नाल्यावर बांधकामं झालेले, तर त्याची पाहणी करून त्याच्यावर कारवाई करावी असं पत्रव्यवहार ग्रामपंचायतीने त्यांना केलेलं आहे. आपल्याकडनं काही कारवाईचे आदेश करतायत का आपल्याला? नाही, ग्रामपंचायतीला डायरेक्ट कारवाईचा आदेश आम्ही फक्त पत्र देऊ शकतो, कारण ग्रामपंचायत हे मंजुरी देणारं प्राधिकरण नाही किंवा पूर्णत्वाचा दाखला देणारे प्राधिकरण नाही. पूरजन्य परिस्थिती उद्भवते, याच्यामध्ये ग्रामपंचायत, ज्यांच्या अधिकारात रस्ता आहे ते सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महसूल विभाग आणि पोलीस डिपार्टमेंट, असे सर्वांनी मिळून एकत्रित कारवाई करून हा प्रश्न निकाली काढला पाहिजे. कारण एकटी ग्रामपंचायत जर कोणाच्या खाजगी जागेत गेली की लोक लगेच अडवतात का माझ्या जागेत तुमचा काय इथे यायचा अधिकार. तिथं माझी अडचण होते, ग्रामपंचायतचे ग्रामपंचायतीकडून कारवाई करत असताना आम्हाला ती अडचण निर्माण होते. नाही, वरिष्ठांबाबत माझी तक्रार नाही, या सर्व डिपार्टमेंटनी एकत्र येऊन इथे काम केलं पाहिजे. एमकेएनच्या दणक्यानंतर या भागात परिणाम झालाही. बिल्डरने काही भाग मोकळा केला, पण प्रश्न आहे तो संपूर्ण ओढ्या नाल्याचा आणि वाघोली वासियांच्या सुविधेचा आणि त्यांच्या सुरक्षिततेचाही. तेथील अनधिकृत बांधकाम संबंधित PMRDA यांची संपूर्ण चूक असल्याचे ग्रामसेवकांनी मान्य केले आहे. याविषयी नेमकी तक्रार कोणाला द्यावी आणि दोषींवर कारवाई कोण करणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खरं तर वाघोलीत वेळीच अनधिकृत बांधकाम आणि त्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई झाली असती तर आज वाघोलीची दुरावस्था झाली नसती. परंतु आता येणाऱ्या काळात शहरात अनधिकृत बांधकाम होऊ नयेत आणि ओढ्या नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह लुप्त होऊ नये यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी हीच अपेक्षा.